दिवाळी आणि सणासुदीचा आनंद साजरा करा गणेश मसाले संगे। सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या आपल्या स्वतःच्या शेतामध्ये भात पिकाची काढणी व भरणी करताना आपल्या कुटुंबासोबत व्यस्त असताना दिसत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे तर पाहुयात हा व्हिडिओ सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे खासदार सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे आपल्या स्वतःच्या शेतात भात पिकाची काढणी आणि त्याचबरोबर त्याची भरणी या कामात आपल्या कुटुंबात व्यस्त असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्यातले अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाबाबत आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लोकसभेत परकडपणे मांडत असताना अनेक वेळा खासदार श्रीनिवास पाटील दिसले आहेत वर्षी खासदार पाटील मुख्य पीक भात भरणीसाठी स्वतः काम करत असताना दिवसभर शेतात राबत होते शेतमजुराच्या असणाऱ्या समस्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दराबाबत असणाऱ्या समस्या याची जाणीव असणारे व त्यांच्या समस्या मांडणारे व समस्यांचे निपटारा करणारे शेतातील भात केली प्रारंभी नारळ फोडून शेताचे पूजन केले सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्या कामांना सर्वत्र गती आलेली आहे खासदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबीय यांनी मिळून स्वतःच्या शेतातील भात काढणीला सुरुवात केलेली आहे राजकीय क्षेत्रात काम करत असताना शेतीसाठी वेळ फारच कमी मिळतो नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात तरी देखील मी मूळचा शेतकरी असल्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असताना ते अनेक वेळा दिसले खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेतात विविध पद्धतीच्या भाजीपाल्यांची लागवड केली जाते शेतीमध्ये असणारी आवड आणि जन्मभूमीतील स्वतःच्या मातीशी जुळलेले बंद नेहमीच आकर्षित करत असतात